समविचारी संघटनांना बरोबर घेऊन शिक्षक बँकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती शिक्षक नेते माधवराव पाटील यांनी दिले. यावेळी बोलताना माधवराव पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व तरुण प्राथमिक शिक्षक मंडळाची कार्यकारिणी मंडळ सभा जिल्हा परिषद मराठी शाळा शिवाजीनगर येलूर येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माधवराव पाटील होते. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही 104 वर्षांहून अधिक वारसा व इतिहास असणारी शैक्षणिक चळवळ आहे. संघटनेने अनेक लढे देऊन प्राथमिक शिक्षकांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचवण्यासाठी मोठे काम केले. तसेच सांगली जिल्ह्यातील मातृसंघटना असतानाही शिक्षक बँक निवडणुकीत मतांचे विभाजन होऊ नये व विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवता यावे यासाठी वेळोवेळी चर्चा करून देखील प्रस्थापित संघटना योग्य मानसन्मान व सर्वसमावेशक तडगा न काढता फक्त चर्चेत गुरफटून ठेवण्याचे काम करीत आहे. त्यामुळे कुणाच्याही भूलतापांना बळी न पडता संघटनेच्या घटनेनुसार काम करणाऱ्या वैचारिक वारसा व निष्ठेने काम करणाऱ्या संघटनांबरोबरच चर्चा करून ठोस कृती कार्यक्रम तयार करण्याचे ठरवण्यात आले आहे. ज्या संघटना बरोबर येतील त्या समविचारी संघटनांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक पॅनल तयार करून स्वर्गीय शिक्षक नेते शिवाजीराव पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सांगली जिल्हा शिक्षक बँकेची निवडणूक लढवण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.